थोड़ा सा आ गया शेटे साहब, ओ शेटे साहब मागे 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 थोड़ा सा मागे मागे ऋषि थोड़ा सा तू एक आता विनंती करतो 11 वाजायला आलेले आहेत संजय भाऊ या 11 संजय भाऊंचं मी स्वागत करतो बरं आता 11 वाजायची वेळ झालेली आहे मी थोडक्यातच इथं बोलणार आहे आता कृपा करून थोडंसं मागे या कॅमरा तिथं आहे प्लीज थोडंसं मागे या आज एकोणीस जानेवारीला ईडीकडनं माझ्या नावाली एक समन झालं होत आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी ईडी अधिकाऱ्यांना विनंती केली होती ईमेलच्या माध्यमातून की मी यायला तयार आहे पण 24 तारखेला आणि 24 नंतर मराठा मोर्चा हा मुंबईकडे येत असल्यामुळे कोणालाही आमच्या इन्क्वायरीमुळे नाहीतर कुठल्याही कारणांमुळे अडचण होऊ नये या हेतूतून 22 ते 23ला इन्क्वायरी घ्यावी अशी विनंती केली होती पण कालपर्यंत ईडी ऑफिसकडनं कुठलाही रिप्लाय न आल्यामुळे आम्ही स्वतःहून त्यांना रिप्लाय केला होता की जसं तुम्ही सांगितलं 24 तारखेला सकाळी 10:30 वाजता ईडी ऑफिसला तुम्ही आलं पाहिजे त्या पद्धतीने मी स्वतः कारण ईडी समन्स हे माझ्या नावाली होतं तर मी येत आहे आणि मी त्या पद्धतीने 10:30 वाजता तिथं गेलो सकाळी विधान भवनचं दर्शन घेतलं कारण लोकशाहीचं ते एक प्रतीक आहे आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून दिलं तसंच तिथे सामान्य लोकांचे प्रश्न हे मांडले जातात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं संविधानाचं एक तिथं प्रतीक असणाऱ्या वास्तूचं मी दर्शन घेतल्यानंतर आदरणीय पवार साहेबांना भेटलो सुप्रियताईंनी मला आणि माझ्याबरोबर सुनील भुसारा असतील संदीप भैया असतील असे 2 आमदार आम्ही सर्वजण मिळून काही पदाधिकाऱ्यांबरोबर ईडी ऑफिसच्या गेटवर गेलो आणि त्यानंतर मी आत गेलो आत गेल्यानंतर जे काही डॉक्युमेंट आम्हाला मागितलं होतं ते सर्व डॉक्युमेंट्स आम्ही ईडी अधिकाऱ्यांना दिले त्याच्यावर अनेक प्रश्न झाले मी त्यांना मनापासून सहकार्य केलं आणि ईडी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या ऑफिसला आल्यामुळे चहा असेल बिस्किट असतील जेवण असेल या बाबतीतलं सहकार्य त्यांनी केलं त्यामुळे गेल्या 12 तासामध्ये खूप मोठ्या प्रमाणातली माहिती आणि डॉक्युमेंट्स हे मी अधिकाऱ्यांना दिलेलं आहे हे सर्व झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अजून काय डॉक्युमेंट्स आम्हाला लागणार आहेत आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला 1 तारखेला म्हणजे पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला परत एकदा तिथं यावं लागेल मी त्यांना होकार दिलेला आहे 1 तारखेला परत एकदा जाऊन जे काय सहकार्य करायचं ते सहकार्य तिथं मी स्वतः करेल अशा पद्धतीने आज दिवसभर 12 तास माझी एन्क्वायरी तिथं झाली पण ही एन्क्वायरी होत असताना महाराष्ट्रातून अनेक युवा फ्रंटलचे पदाधिकारी आज इथं आले न बोलावता सुद्धा त्यांचं मी आभार व्यक्त करतो तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे आणि पार्टीचे संजय भाऊ इथं उपस्थित आहेत आणि सर्वच आमचे पदाधिकारी आहेत आदरणीय पवारसाहेब स्वतः वेळ काढून दिवसभर एका कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे बाप माणूस म्हणून कसं उभं राहायचं हे आज त्यांनी दाखवून दिलं 12 तास ते
तिथं उपस्थित होते, सुप्रियाताई होते, आवाड साहेब होते, जयंत पाटील साहेब असतील आणि सर्वच पदाधिकारी चव्हाणताई आहेत, सर्वच इथे शहर अध्यक्ष असतील, आमचे सगळे फ्रंटलचे अधिकारी, जिल्हा अध्यक्ष सर्व इथं उपस्थित होते, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. माझ्या मतदारसंघाचे सुद्धा ज्या लोकांनी मला लढायला शिकवले असे आमचे सर्व कार्यकर्ते नागरिक इथं आले होते त्यांचे मी आभार व्यक्त करतो. अशा पद्धतीने आज पूर्ण दिवस आणि मी मीडियाचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो की तुम्हाला सुद्धा 12 तास थांबावं लागलं, तुम्ही थांबलात. पोलीस, सर्व इतर कर्मचारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जर तुम्हाला काही ठराविक प्रश्न असतील, तुम्ही खूप एन्क्वायरीबद्दल डिटेल प्रश्न केले तर ते मला उत्तर देता येणार नाही, कारण की एन्क्वायरी अजून संपलेली नाही. एन्क्वायरी सुरू राहील, मी सहकार्य करत राहील, पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठला प्रश्न असेल आणि जो एन्क्वायरीचा जर भाग नसेल तर नक्कीच मी इथं आपल्या सर्वांना उत्तर देईल. आज पूरा दिन ईडी के ऑफिस में मेरा इन्क्वायरी हुआ था. जो भी डॉक्यूमेंट मुझे पूछा गया सब डॉक्यूमेंट मैंने ईडी के वरिष्ठ अधिकारी को वहाँ पे दिया है. जो भी प्रश्न थे उसको उत्तर मैंने दिया है. उनको और थोड़े डॉक्यूमेंट चाहिए, उसके लिए उन्होंने मुझे 1 फरवरी को वापस बुलाया है. वो डॉक्यूमेंट्स लेके मैं वहाँ पर जाऊँगा. अभी तक जो भी इन्क्वायरी कोई भी एजेंसी के माध्यम से मेरी जो हुई है या मेरी कंपनी की हुई है उसमें हमने उनको डॉक्यूमेंट्स हो या कोऑपरेशन वो पूरी की है, आगे भी करते जाएंगे. पवार साहब पूरा दिन यहाँ पे थे, 12 घंटा यहाँ पे थे. सुप्रियताई थे, अवार साहब थे, जयंत पाटिल साहब का भी आज राष्ट्रवादी का है वहाँ पे इंट्रोग्रेशन या चर्चा अध्यक्ष के सामने थी, उन्होंने भी टाइम निकाला. यहाँ पे बहुत सारे कार्यकर्ते नागरिक फ्रंटल के जो प्रमुख हैं वो सब आज यहाँ पे पूरा दिन 12 घंटा उपस्थित थे. मीडिया के लोग थे, पुलिस थे, सभी थे. उनका सबका मैं बहुत मन से आभार व्यक्त करता हूँ. याच्यावर एकच गोष्ट सांगतो, जे काही ॲलिगेशन काही राजकीय लोक करत आहेत, खास करून छत्रपती संभाजीनगरचे काही आमदार आहेत, त्यांना या बाबतीतलं काही माहीत नाही. उगाच हव्यात गोळ्या मारू नका. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की सारखं सारखं बोलून ते लोकांना खरं वाटेल, या भ्रमात तुम्ही राहू नका. आणि तुम्ही याच्यापुढे जाऊन जर परत एकदा खोटं काहीतरी मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून आणि तसंच जे काही कारवाई करायची असेल वकिलाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सोडणार नाही. त्यामुळे याच्या पुढे जे काही राजकीय वक्तव्य करणारे जे अंडर व्हॅल्युएशन हा जो मुद्दा आहे नाही तर काही असेल तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू. शिरसाट आहे ज्यांना मंत्री व्हायचंय पण होता आलं नाही, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे. त्यांनी या बाबतीत वक्तव्य केलं, त्यांच्याबद्दल मी बोलतो. आणि याच्या पुढे जर कोणी बोललं तर त्याला योग्य असं उत्तर हे दिलं जाईल. आणि कृपा करून सर्वच विरोधकांना मी विनंती करतो, माझी केस ही पळून जाणाऱ्या लोकांसारखी केस नाही. त्यामुळे त्यांना जर वाटत असेल, त्यांना जर वाटत असेल की ते बोलतील आणि आम्ही शांत बसू, तर हे माझ्या बाबतीत नाही तर आमच्या बाबतीत नाही तर आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या प्रत्येक आमदार आणि कार्यकर्त्याच्या बाबतीत होणार नाही याची दक्षता आणि नोंद या सर्व हवेत बोलणाऱ्या पदासाठी लढणाऱ्या सर्व नेत्यांना मी विनंती करतो. प्रश्न उत्तर होऊ द्या. 11 वाजता प्रेस एक गोष्ट देऊ नका प्रेस मध्ये. अजिबात नाही आला. लोकांना असं वाटतं माझ्यावर जी काही कारवाई झाली नाही तर मला जे काही विचारलं तिथं मी सहकार्य केलेलं आहे अधिकाऱ्यांचं. याच्यामध्ये कधीही काही नसतं, ते त्यांचं काम करत असतात. त्यांना लागणाऱ्या डॉक्युमेंट्स आम्ही हे पुरवत असतो, त्यांच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देत असतो. त्यामुळे ईडी कार्यालय म्हणून तसं अधिकाऱ्यांकडे बघून मला काही बोलायचं नाही. पण सामान्य लोकांना तुम्ही विचारलं तर त्यांना दूरच दूर हा दिसतो आहे. आणि खास करून इलेक्शन जवळ आल्यानंतर तो जास्तच
प्रामुख्याने जाणवायला लागलाय, कारण की या धुराला थोडा वास सुद्धा येतो. आता ओरिसामध्ये कारवाई चालू आहे, तमिळनाडूला चालू आहे, महाराष्ट्रामध्ये चालू आहे, पुढच्या काही महिन्यांमध्ये इलेक्शनसुद्धा आहे आणि महाराष्ट्रात विधानसभेचं इलेक्शनसुद्धा आहे. त्यामुळे वाटायचं काय, काही प्रमाणात लोकांनाच वाटायला लागले की कारवाई इलेक्शनच्या आसपास ह्या केल्या जातात, नाही तर कुटुंब जर फोडायचं असेल, नाही तर पार्टी फोडायची असेल, तर या कारवाईंचा वापर केला जातो असं सामान्य लोकांचं मत झालेलं आहे. एक आहे, मी 7 वर्ष झालं राजकारणात आलेलो आहे, राजकारणाच्या बाबतीत मी थोडासा नवीन असेल आणि अनेक लोकांना मी बच्चाच वाटतो, लहानच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या लहान मुलाला, एखाद्या लहान कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी बाप माणूस लागतो आणि ते पवारसाहेब तिथे आहेत. कारण बापाला आम्ही बापच म्हणतो, नंतर बापाचं वय कधी काढत नसतो, त्यामुळे आमचे बाप हे पवारसाहेबच आहेत आणि तेच आमचं मार्गदर्शन आणि आम्हाला पाठबळ देण्यासाठी इथं होते. आणि त्यांचं एक नातू म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून नेहमीच मला प्रेरणा राहणार आहे आणि ती कधीच बदलणार नाही. मी अधिकाऱ्यांच्या बाबतीत काय बोलणार नाही, ही एक केस, एक सामूहिक केस आहे, याच्यामध्ये अनेक लोकांची नावं ही घेतली गेली आहे. कारवाई ठराविकच लोकांवर आता सुरू आहे, त्यामुळे इतर लोकांवर जी कारवाई पूर्वी झाली होती त्या कारवाईचं काय झालं हे आपल्याला बघावं लागेल, पुढे इतर लोकांवर कारवाई होईल का हेसुद्धा बघावं लागेल. पण तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक गोष्ट मी सांगतो, ही एक सामूहिक कारवाई आहे. लढत असताना सामूहिक पद्धतीने मी एकटा तरी या सर्वांच्या वतीने लढेल. राजकारण बाजूला ठेवून ही कारवाई काही चुकीच्या आकड्यांवर PIL झाल्यामुळे ही झाली आहे, त्यामुळे त्या PIL-साठी आणि त्याच्या विरोधात आम्ही लढू आणि त्याचा कदाचित फायदा काही जवळच्या आणि काही लांबच्या लोकांना नक्की होईल असं मला वाटतं. पण आम्ही राजकारण करत नसतो आणि खास करून सुडाचं राजकारण तर नक्कीच नसतो करत. शेवटचे 2 मराठी घेऊ आणि 2 हिंदी घेऊ. तुम्ही समजून घ्या, जेव्हा उपोषण केलं जातं तेव्हा सरकार जागं होतं, आंदोलन आम्ही सुरू करू तेव्हा सरकार जागं होतं, जेव्हा सामाजिक कार्यकर्ते सरकारचं ऐकून काही काळ थांबतात तेव्हा सरकार झोपतं, नाही तर झोपण्याचं सोंग घेतं. जरांगे पाटलांनी जेव्हा निर्णय घेतला की आता मुंबईकडे जायचं तेव्हा सरकारला कदाचित असं वाटत होतं की काय होणार नाही, पण जे ते जेव्हा चालायला लागले त्या दिवशी झोपलेलं सरकार जागं झालं आणि सर्वे सुरू केला. 7 दिवसामध्ये हा सर्वे कसा होणार, त्याच्यामध्ये चुका होतील का काय हे बघावं लागेल. पण दिलेला शब्द या सरकारला पूर्ण करावाच लागेल, न्याय तिथं द्यावाच लागेल. त्यामुळे हे सरकार शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवा यांच्या बाबतीत नाही तर सगळ्याच समाजाच्या बाबतीत नुसतं खेळ करत आहे. त्यांना राजकारण इलेक्शन सोडलं तर दुसरं काही समजत नाही असं आमचं सगळ्यांचं मत झालेलं आहे. अख्खा महाराष्ट्र याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. जिथं कुठं सहभाग घेता येतोय, जे काही सामाजिक कार्यकर्ते चालतात, पाण्याची व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, एक साधा दुकानदारपासून, शेतकऱ्यापासून, राजकीय नेत्यांपर्यंत ज्यांना कुणाला काय जमत आहे, त्यांनी कुठं पाठिंबा देत आहे, तो पाठिंबा सर्वच एक सामाजिक हितातून तिथं ते सगळे देत आहेत. आता हिंदी दोन सामोरं जावं लागलं होतं.
सगळेच वय काढतात. 38व्या वर्षी माझं वय काय लोकांना लहान वाटतं, मी बच्चा वाटतो, पण याच 38व्या वर्षी आदरणीय पवारसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि याच 38व्या वर्षी सरकारच्या विरोधात बोलल्यानंतर असं लोक म्हणतात की आज या देशामध्ये सगळ्यात कमी लोकप्रतिनिधी म्हणून जर कोणावर कारवाई झाली असेल तर तो रोहित पवारवर झालेली आज आपल्या सर्वांना बघायला मिळतो. वहां पे जो भी अधिकारी थे उन्होंने कोऑपरेट किया, जो भी इंफॉर्मेशन मैंने दी उन्होंने ली, उस पर कुछ क्वेश्चंस पूछे और बहुत सारी इंफॉर्मेशन उन्होंने मांगे. वो जो 1 तारीख को मैं देने वाला हूँ, हर वक्त मैंने यही कहा है कि एज फार एज ऑफिसर्स आर कंसर्न तो वहाँ पे वो उनका काम कर रहे हैं. तो उस ऑफिस में जो ऑफिसर से बात कर रहे थे वो उनका काम कर रहे हैं, मैं मेरा काम सिटीजन्स करके उनको जो भी सपोर्ट करना था वो किया. लेकिन अगर आप महाराष्ट्र की जनता को पूछे या इंडिया की जनता को पूछे कि ये जो चल रहा है वो क्यों चल रहा है और इलेक्शन के वक्त ही क्यों चल रहा है, तो शायद ये जो नागरिक है, जो कॉमन मैन है, वो कहेंगे शायद इसमें राजनीति हम सबको दिख रही है. शेवट साहब हिंदी हिंदी मध्ये उत्तर देऊ का मराठीत देऊ? मराठीत दिलेलं जास्त योग्य राहील, म्हणजे स्पष्ट राहील. मी आधी मराठी बोलतो, मी माझं हिंदी बोलतो. हिंदी जर कोणाला काही चुकलं नाही तर रेफरन्स मराठीचा घ्या. एक तर घेतलेलं पुस्तक वाचलं का नाही, तर गेल्या 12 तासामध्ये 15 मिनटं सोडले तर बाकी 11:30 नाही तर 12:15 तास सातत्याने प्रश्न उत्तरं चालली होती. त्यामुळे तो काही मला पुस्तक वाचायचा वेळ मिळाला नाही, पण पुस्तक जवळ असल्यामुळे पुस्तकावरचा फोटो मला दिसत होता, चव्हाण साहेबांचा होता, कुणी दिलं हे मला माहीत होतं. तसंच आदरणीय सुप्रियांनी मला संविधानाचं पुस्तक दिलं होतं, ते सुद्धा माझ्याजवळ होतं. कुणी लिहिलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कोणाला अर्पण केलं तर सामान्य लोकांना. कुणी दिलं तर सुप्रियांनी, ते मला दिसत होतं. आणि माझ्याकडे एक फाईल होती, त्याच्यावर मी एक स्टिकर लावला होता. या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण ज्यांच्याकडनं प्रेरणा घेतो, सर्व थोर व्यक्तींचा फोटो तिथे होता. त्यांच्याकडे बघून हे 11:30 उत्तर देण्याची ताकद मात्र या सगळ्या गोष्टींकडनं मला मिळाली. आणि तुम्ही जे म्हणत आहात, ही जी काही केस आहे ती 2018 का 2019 कुणीतरी PIL केली आणि त्या PIL EOW दोनदा रिपोर्ट दिला, त्यानंतर मग ED आली आणि मग त्यांनी ती एन्क्वायरी सुरू केली. ही एन्क्वायरी रोहित पवार एकट्यावर आता बारामती ॲग्रो या कंपनीवर नाही आहे. ती जी पूर्ण प्रक्रिया जी की करण्यात आली होती ती आम्ही केली नव्हती. विक्रीची प्रक्रिया ही बँकेने केली होती. तर बँकेत कोण डायरेक्टर होतं याचा तपास ED करत आहे. मी तरी डायरेक्टर नव्हतो आणि मी जेव्हा कारखाना घेतला तेव्हा प्रशासक होते, तिथं कोणीही राजकीय नेते नव्हते. त्यामुळे अजून जेवढं जेवढं खोलात जाल हे जे काही राजकीय पतंग उडवणारे लोक आहेत त्यांना इथंच मला उत्तर द्यावं लागेल. पण आता एन्क्वायरी चालू असल्यामुळे खूप काय मला इथं बोलता येणार नाही. पण स्पष्टपणे मी इथं एवढंच सांगतो की या प्रकरणात या डीलमध्ये कुठेही चुकीची गोष्ट झालेली नाही. आणि हे मी उद्या ED मला परवानगी दिली तर तुमच्यासमोर डॉक्युमेंट सकट मी तिथं प्रूव्ह करू शकतो. हिंदी जो बुक मैं वहाँ पे लेके गया था वो पूर्व मुख्यमंत्री चव्हाण साहब उनकी थी. उनका फोटो मैं देखता था. पवार साहब ने खुद वो बुक मुझे दी थी. उसी के साथ सुप्रिया तई ने मुझे संविधान की एक कॉपी दी थी. संविधान किसने हमको दिया तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने हमको दिया है, उनसे हम प्रेरणा लेते हैं. किसके लिए दिया? तो कॉमन मैन के लिए दिया, उनकी प्रेरणा तो है ही. सुप्रिया तई ने हमको ये डॉक्यूमेंट दी थी. उसी के साथ मेरे फाइल पे महाराष्ट्र के और इस देश के जो सभी महाव्यक्ति होके गए उनका फोटो था.
तो 12 घंटा जो मेरी इंक्वायरी चली उसमें से आधा घंटा शायद या फॉर 15 मिनट्स लंच के लिए टाइम था, बाकी टाइम कंटिन्यूसली क्वेश्चन एंड आंसर चल रहे थे, इसलिए बुक पढ़ने का टाइम वैसे मुझे मिला नहीं, कंटिन्यूसली क्वेश्चन एंड आंसर चल रहा था इसलिए उसमें ज़्यादा मैं बिजी था। और दूसरी बात, ये जो केस है एक कॉमन केस है, किसी एक कंपनी के विरोध में नहीं है, एक प्रोसेस के खिलाफ है। प्रोसेस किसने की थी? बैंक ने की थी, और जो भी PIL थी वो वहाँ पे जो डायरेक्टर्स थे उनके खिलाफ था। मेरा कारखाना डायरेक्टर्स के वक्त बेचा नहीं गया था, प्रशासक जब था तब ये प्रोसेस हुई थी। इसलिए अगर PIL के हिसाब से अगर आप जाओ, क्योंकि उसी के बेसिस पे EOW ने इंक्वायरी की, उसी के बेसिस ने अभी ED की, तो वहाँ पर डायरेक्टली मेरा नाम कहाँ पर भी नहीं, वो होते हुए भी मैं ED को कोऑपरेट कर रहा हूँ। इसलिए और डिटेल इन्फॉर्मेशन चाहिए तो और एक बार मेरा इंक्वायरी पूरा डॉक्यूमेंट्स में ED को देता हूँ, उसके बाद जो भी आपको चाहिए वो डिटेल में आपसे मैं बात कर सकता हूँ। नॉन कॉन्स्टिट्यूशनली जो शिवसेना जिसको दिए, उस शिवसेना के बारे में बात कर रहे हो या किसी और शिवसेना के बारे में बात कर रहे हो? मतलब कॉन्स्टिट्यूशनली जिनको गलत तरीके से पार्टी दी उसके बारे में अगर आप पूछ रहे तो फिर शायद आप सिरसाट के बारे में बात कर रहे होंगे। सिरसाट का इशू ऐसे है, वो बहुत बड़े नेते हैं, उनको मंत्री बनना है, लास्ट 2-3 साल से महाविकास आघाड़ी में उनको मंत्री बनना था। अगर एकाध व्यक्ति को मंत्री बहुत मन से बनना है लेकिन 4-5 साल से उनको अगर अपॉर्चुनिटी नहीं मिलती तो उसका दिमाग में कैसे परिणाम होता है, वैसा परिणाम सिरसाट साहब के सिर पे हुआ है। सिरसाट साहब को भी विनती करता हूँ कि ये जो दौड़ के भाग के लोग जो शायद BJP के साथ गए हैं या जो भी डरने वाले लोग हैं उसमें से हम तो नहीं हैं, इसलिए हमारा केस अलग केस है, हमारे केस पे हमको कॉन्फिडेंस है। इसलिए आगे जाके अगर आप मेरी बेइज्जती करने के लिए कोई भी आंकड़ा आगे लेके आओगे और मेरा नाम खराब करने का प्रयास करोगे तो वकीलों के माध्यम से उन पे हम कार्रवाई भी कर सकते हैं। इसलिए इसके आगे, इसके पहले छोड़ दिया आपको, इसके आगे अगर आप कुछ करोगे तो हम आपको छोड़ेंगे नहीं। पहले भी मैंने बोला है, बच्चों का दिल बहुत साफ होता है, मेरा दिल साफ है। अगर किसी बुजुर्ग के ऊपर कोई भी बड़ा शक्तिशाली व्यक्ति बच्चे के सामने अगर प्रहार करता है, बच्चा भूल जाता है उसकी ताकत कितनी है, लेकिन बच्चा ये नहीं भूल जाता कितना भी बड़ा व्यक्ति हो उसके ऊपर जाके उस बेचारे व्यक्ति को बचाना, ऐसा होता है बच्चे का मन, वैसा है हमारा मन। हमें हमको बुरा नहीं लगा जब वो बोले बच्चा हो दिल का सच्चा हो और उसी के लिए हम लड़ते जाएंगे। दादा